नमस्कार, आज आपण उकड्या तांदळाच्या पोह्यांचे लाडू करणार आहोत। मस्त खुसखुशीत असे हे लाडू होतात। चला मग सुरुवात करूया। हे मी दोन वाटी उकड्या तांदळाचे पोहे घेतले आहेत आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे चांगले कुरकुरीत होतील। उकड्या तांदळाच्या पोह्यांमध्ये मॅग्नीज, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सेलेनियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात। तसंच फ्रॅक्चर आणि हाडं ठिसूळ होण्याचे जे प्रॉब्लेम्स असतात काही प्रमाणात कमी होतात। खूप पौष्टिक असे हे पोहे आहेत। हे झाले आहेत भाजून, आता आपण हे काढून घेऊया, थंड करायला ठेवूया। आणि मी आता यामध्ये 1 चमचा तूप टाकत आहे। वितळलं की त्यामध्ये 1/2 वाटी तुम्हाला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाका आणि ते जरा क्रंची होतील असे रोस्ट करा तुपामध्ये। सतत परतत राहा। आता मी 1/2 वाटी किसलेलं सुकं खोबरं टाकत आहे, ते पण थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत आपण भाजून घेऊया। हे बघा, हे ब्राउनिश झाले आहेत। आता मी यामध्ये 1/2 वाटी किसलेला गूळ टाकत आहे, तो वितळेपर्यंत आपल्याला परतायचा आहे। गूळ नेहमी काळा बघून घ्यायचा, जेवढा काळा गूळ तेवढा शुद्ध असतो। हे बघा, वितळला आहे, गॅस बंद करूया। आता हे पोहे थंड झाले आहेत, बघा हे पूर्ण चुरले जातात आहे। मिक्सरला आपण याची बारीक पावडर करून घेऊया। चार वेलची टाकत आहे मी याच्यामध्ये, त्यामुळे मस्त फ्लेवर येतो। ही बघा, ही बारीक पावडर झाली आहे। आता आपण गुळामध्ये ती टाकूया। हे मिश्रण पूर्ण थंड नाही करायचं आहे, मिक्स झालं की ते कोमट झालं की लगेच लाडू वळून घ्यायचे आहेत। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि लाडू आता आपण वळूया। हाताला तेल किंवा तूप लावा आणि हलक्या हाताने लाडू वळायचे आहेत आपल्याला। हे बघा, हा लाडू रेडी झाला आहे। खूप छान लागतात हे लाडू। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फोनच्या उजव्या बाजूला लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे, ते दाबायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। बाय।